मुंबईमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. मात्र यामध्ये फुकट्या प्रवाशांची संख्याही तेवढीच आहे. या फुकट्या प्रवाशांवर चाप बसवण्यासाठी आता एसी ट्रेनमध्ये टीसींचं विशेष पथक तैनात करण्यात आलंय. तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी, आपण पाहूया. मुंबईत वातानुकूलित एसी लोकल सुरू करण्यात आलेले आहे आणि याच एसी लोकलमध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते वैध तिकीट नसताना सुद्धा घुसतात आणि अशा अनेक तक्रारी रेल्वेकडे गेल्या होत्या आणि त्यावरच आता रेल्वेने सुद्धा कारवाईला सुरुवात केलेली आहे. या संदर्भात रेल्वेने दोन पथकं तयार केलेली आहेत ज्यामध्ये 6-6 टीसी सोबत असणार आहे. प्रत्येक लोकलमध्ये गेल्यानंतर ते अशा प्रकारची तपासणी करणार आहेत आणि जर वैध तिकीट नसेल तर अशा प्रवाशांना ते शासन करणार आहेत, त्यांच्याकडनं दंड वसूल करणार. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन करणार आहे. मी आता याच लोकलमध्ये अशा आणि या लोकलमध्ये आपण बघू शकता जे टीसी आहेत ते सगळे 6 जणांचं पथक आहे आणि प्रवाशांचे वैध तिकीट आहेत का ते तपासल्या जात आहेत. वैध तिकीट नसताना अशा प्रकारे एसी लोकलमध्ये घुसतात त्यामुळे ज्यांनी तिकीट काढलेलं आहेत अशा प्रवाशांना त्रास होत होता आणि त्यांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर आता रेल्वेने अशा प्रकारची कारवाई सुरू केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई.